There was a huge rush at various places selling groceries and essential items after the announcement by the chief minister of the lockdown. Watch. जर तर हे लॉकडाऊन जर पहिली झालेले वास्तव तर इतके केसी वाढपाना म्हणजे फर्स्टिंग मिळतो पण सीएमान डिसिजन लेट घेतला सीएमान डिसिजन घेतला लेट घेतला पण वाज जर त्याने पहिली घेतलेला आणि इतके केसी मांगरांचा वास्तव आम्ही जावपाना आलेले आणि जे आता कंटेनमेंट झोन म्हणून म्हणता पण तिथे टेस्टिंग सारखी जावपा झाली तर लोकांनी जर गर्दी केल्या पण सगळी काय सोशल डिस्टन्सिंग ना काय ना आता इंग्लिश केसी वाढवून शकतात पण गव्हर्नमेंटनं सगळे स्ट्रिक्ट जर तर राहिलेले आणि इतके केसी हेच जावचे नसलेले फोन गेलेले गव्हर्नमेंट कम्प्लिटली फेल झालेलं इथून फोन गेले कित्याक बॉर्डरी सुद्धा त्यांनी सारखे चेक हेच करून आलेले जर टेस्टिंग जर सारखे केलेले जर आयज इतके हे प्रॉब्लमूच जावपा ना गोयात आता गोयात सगळ्याकूच केसी वाढलेले हा आता पळया हे जर लॉकडाऊन घेतला तर सारखं घेतला काय कितें पळया पूण घेता जाल्यार सगळे स्ट्रिक्ट आसतलो लॉकडाऊन पूण गव्हर्नमेंट जाल्यार कम्प्लिटली फेल जाल्लो इथून फोन घेऊन सीएम ने जो डिसिजन लिया वो बरोबर किया सीएम ने गर्दी करने का जरूरत नहीं है भाजी का कमी नहीं होगा लोगों को जैसा अभी सोशल डिस्टेंसिंग है सब मेंटेन करके लेने का और भाजी हम लोगों ने ज़्यादा ऑर्डर दिया है सबको मिलेगा भाजी बराबर से लेकिन ऐसा गर्दी करके भीड़ बना के ऐसा फायदा नहीं है क्यों बोला तो तीन दिन का लॉकडाउन बोला है सीएम ने ऐसा लोग गर्दी बना रहा है कि महीनों का लॉकडाउन है भाजी तो ये करने का जरूरत नहीं है भाजी सबको मिलेगा ऑर्डर काढलेले हा ते आमच्या गोया लागून बरेच डिसिजन घेतलेले हा आणि आता जे सीएमान ऑर्डर दिला म्हणून तीन दिवस गोवा बंद म्हणून दिलेले ऑर्डर त्याच्या लागून लोकांनी मातशें कॉपरेट करपाक जाय भाजी मार्केटान येवन सोशल डिस्टन्सींग मेनटेन करपाक जाय कित्याक व्हडलेशें कांय ना ते तीन दीस आसा तीन दीस म्हणले तीन दीस मातशें व्हडलेशें तुका भाजी कांय हें जावपाना आनी भाजी मार्केटान म्हणलें अवेलेबल आसताच आसता फाल्यांय भाजी डबल येतली तेतून कांय प्रॉब्लेम ना लोकांनी मातशें मेनटेन करपाचो सोशल डिस्टन्सींग पाळपाचो आनी बऱ्या भशेन भाजी घेवन आपआपले वचपाचे तेतून कितें आसा तुमी सेफ जाता आमी सेफ जाता आनी कांय ना हेच Chief Minister Pramod Sawant has announced a lockdown for 3 days from Friday till Monday. The lockdown will come in force on Thursday 8 in the night and will be over on Monday at 6 in the morning. Goa will also follow a Janta curfew from 8 in the night till 6 in the morning from Wednesday till 10th of August. Chief Minister Pramod Sawant said there is possibility that coronavirus cases might increase during the monsoons, leading to 170 cases in last 24 hours on Tuesday. There is possibility that cases might increase further. To flatten this curve, Janta curfew is necessary. आमी एकंदर म्हणजे कोविडाची स्थिती हाजेर जाणून घेवपा खातीरय बी कॅबिनेटान डिस्कशन जाले आत्ताची स्थिती राज्यातली किती आसा आणि हे आमी ह्या बाबतीत जर एक पळयत जाल्यार हायस्ट टेस्टिंग हे पूर्ण देशातल्या भितर गोंयात केले वता आणि खूप मोठ्या प्रमाणात टेस्टी ज्यो आसा ह्यो राज्यात करता हाजे बाबतीत आमी सगळ्यांच्या पेक्षा चड आसा आणि आमी चड टेस्टिंग करता त्या खातीर सिमटोमॅटीक असिमटोमॅटीक हे सगळे पेशंट्स जे आसा हे आमी आमच्या कोवीड केअर सेंटर्स आणि कोवीड हॉस्पिटल्स हांगासर दवरता कोवीड केअर सेंटर प्रत्येक तालुक्यात आमी आयडेंटिफाय करपाक सुरू केला त्या ती थोड्या दीस पयलीं म्हणजे पेडणेच्या पेशंटाक खंय तरी फर्माकुटीर आनी खंयच्या पेशंटाक आनी खंय हे थोडे दीस फाटले वयचे पडले पण फुडल्या 8 दिसांच्या भितर त्या खातीर लागपी मॅनपावर म्हणजे नर्सीस आसतल्यो डॉक्टर्स आसतले आनी अटेंडंट आसतले हे तिनूय एडवर्टायज केल्या तांकां आमी जाता तितके बेगीन हे पोस्ट फील करतले आमचे कोवीड केअर सेंटर फर्माकुटी वयले खूप मोठ्या प्रमाणात फुल फ्लेजीन सुरू जाला
आणि त्या प्रमाणे सगळ्या तालुक्यांनी कोविड केअर सेंटर सुरू झाले, त्या लोकांक ह्या तालुक्यातल्या त्या तालुक्यात वसपा खातीर हे वयचे पडचे ना. आज आम्ही मिड ऑफ जुलै असा, आज 15 तारीख, म्हणजे पावसाचा तसा एक्स्ट्रीम जे असा पण नाही, या 15 जुलैच्या पर्यंत खूप मोठ्या प्रमाणात पाऊस आम्ही पहिला की खूप पावसाचं मीड हेज्या आम्ही पावल्या. आणि आमकाय जे म्हणताले की कोविड कोरोना व्हायरसच्यो केसीस किंवा कोविड 19 केसीस ह्यो सगळ्यात चढ ह्यो भर पावसात येऊक शकता, त्याप्रमाणे काल 170 पर्यंत केसीस पॉझिटिव्ह ह्यो राज्यात दिसून आयल्यो. म्हाका दिसता कदाचित ह्यो फुडल्या 5 दीस, म्हणजे आम्ही 15 जुलै पासून 20 जुलै पर्यंत ह्यो केसीस आणखी वाढवूक शकता. आणि ओव्हरऑल सगळ्या गोष्टीचो विचार करून आम्ही जे केसीस वाढल्या उपरांत त्यो कंट्रोल करपा खातीर आणि वेगवेगळे आम्ही प्रिकॉशनरी मेजर जायते घेत असा, म्हणजे आम्ही कंटिन्युअसली आमचे सगळे मिनिस्टर्स हे प्रत्येक तालुक्यात वचून आले, प्रत्येक तालुक्याच्यो मिटींग घेतल्यो, प्रत्येक कोविड केअर सेंटर्स म्हणजे वेगवेगळ्या तालुक्याची जबाबदारी आम्ही त्यांच्या दिली, त्यांच्यानी डेप्युटी कलेक्टर, PI, हेल्थ ऑफिसर्स, मामलेदार हांच्या सगळ्यांच्या बरोबर खूप मोठ्या प्रमाणात मिटिंगो घेऊन त्यांच्यामध्ये अवेअरनेस केलो. आयजूय आम्ही पळयता म्हणल्यार काही प्रमाणात जर पळयत जाल्यार मास्क घालिनासतना लोक भोंवता, सोशल डिस्टन्सींग मेंटेन करिना, लोक एकामेकांक तेकत आसा. आणि जी प्रिकॉशन्स घेऊक जाय ती प्रिकॉशन्स त्या प्रमाणान लोक घेता असताना आमकां दिसना खंय तरी म्हणजे हाजेर आनिकूय स्ट्रिक्टनेस येवपाक जाय ह्या विशयाचेर आमी आसा. आणि लोकां मदीं आनीक म्हणजे हेजो थोडोसो जेका आमी म्हणटा की लोकांक अवेअरनेस जो आसा हो खूप मोठ्या प्रमाणात अवेअरनेस जावप, डिसिप्लीन येवप लोकांच्या मदीं हेजी गरज आसा. कारण ही डिसिप्लीन जो पर्यंत येईना तो पर्यंत लोक नॉर्म्स जे पाळपाक जाय कोरोना व्हायरसच्या बाबतीत, कोविड 19 बाबतीत ते पाळूंक शकना. आणि तोच अवेअरनेस, तोच म्हणजे लोकां मदीं सेन्सिटायझेशन क्रिएट करपा खातीर सरकारान निर्णय घेतला. कारण आम्ही पळयले की खूप मोठ्या प्रमाणात वेगवेगळे कडेन पार्ट्यो जावपाक लागल्यो, लोक भायर सरपाक लागले. आम्ही थोडेशे जेन्ना अनलॉकिंग सुरू झाले तेन्ना पुराय गोंयांत आणि वेगवेगळे कडल्यान मागीर फोन करून हांगा खंय तरी पार्टी चलल्या, थंय हे चलल्या, हे सगळे जाणवपाक लागले. आम्ही परत एकदा जेन्ना पोलीस डिपार्टमेंटाक सांगल्या उपरांत परत ते कोणा कोणाक आडयतले, कित्याक आडयतले असो विषय जेन्ना जावपाक लागलो, तरी सुद्धा आमच्या होम डिपार्टमेंट म्हणजे जशे हेल्थ डिपार्टमेंट, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह, पोलीस डिपार्टमेंटांनी खूप बरे काम केले. ह्या पुराय म्हणजे लॉकडाऊन 22 मार्चाकच्यान जे सुरू झाला, कंप्लिटली ॲडमिनिस्ट्रेशन, हेल्थ डिपार्टमेंट, पोलीस डिपार्टमेंट हे तसे पळोवंक वचत जाल्यार खूप बरे काम त्यांच्यानी केला. बट परत एकदा लोकांक सेन्सिटायज करपा खातीर आम्ही आज रातच्यान म्हणजे रातचे डेली ते टील 10 ऑगस्ट पर्यंत रातच्या 8 पासून ते सकाळी 6 पर्यंत फक्त एक्सेप्ट जे एसेन्शियल सर्विसीन आपल्या सेकंड आणि थर्ड शिफ्टी कामांक जॉबाक वता इंडस्ट्रीच्या निमित्तान त्यांना जर सोडीत जाल्यार आम्ही जनता कर्फ्यू म्हणजे कोणीच बाहेर सरचे न्ही रातच्या 8 पासून ते सकाळी 6 पर्यंत पोलीस तेंचेर ॲक्ट जातले. त्या खातीर आयज सांच्या रातच्यान रातच्या 8 पर्यंत ते सकाळी 6 पर्यंत टील 10 ऑगस्ट पर्यंत जनता कर्फ्यू असतो. लोकांनी रस्त्यावर येऊचे न्ही, लोकांनी बाहेर भोवचे न्ही. आयज रातच्यान सुरू जाता. ओनली एट नाईट हा म्हणजे लोक रस्त्यावर दिसचे न्ही अनलेस अँड अंटील. फक्त एकूच सांगला हांवें, जे इंडस्ट्रीत कामाक वता ज्यांचं सेकंड शिफ्ट थर्ड शिफ्ट आमकां खबर असा आणि मेडिकल एमर्जन्सीस फ्रॉम 8 AM 8 PM टू 6 AM टील 10th ऑगस्ट टील 10th ऑगस्ट कंटिन्युअसली. कारण कायच ना एसेन्शियल कमिटी दिसाच्यो आमरे तुका ते रातच्यो कित्याक जाय. ओके, फक्त मेडिकल एमर्जन्सी आणि आम्ही कन्सिडर करून जे सेकंड आणि थर्ड शिफ्ट जे इंडस्ट्रियल सेक्टरात काम करता त्यांच्यानी पोलिसांनी दाखवले असत जर आपल्या कंपनीचे कार्ड त्यांच्यानी शो करचे पडटले, दाखवचे पडटले. ओके, हे हो निर्णय जो असा हो घेतला. त्याच सगळे म्हणजे रातचो जो मोठ्या प्रमाणात मुवमेंट जाता लोकांच्या मदीं, रातचे मोठ्या प्रमाणात लोक भायर भोंवता. ओके, म्हणजे लोकांक खरे म्हणजे कोरोना व्हायरसच्या उपरांत लोक जेव्हा गोयात 18 डेथ झाल्यो, आज आम्ही म्हणतात की ॲक्टिव्ह केसीस आमच्याकडे 1000+ ॲक्टिव्ह केसीस असा, तितक्याच मोठ्या प्रमाणात लोक जरी सारखे झाले असत जाल्यार सुद्धा
खंय तरी लोकांनी हाज्या पासून थोडेशे पयस रावपाक जाय आसले कोरोना व्हायरसा पासून. बाबा आमकां कोरोना व्हायरसाची लागवड जावपाक जायना आसत जाल्यार आमी हे सगळे नियम पालन करपाक जाय, ते पालन करिना हेच सरकाराच्या लक्षात आले. आम्ही म्हाका दिसता जवळपास 40,000 आणि चढ लोकांक मास्क वापरना म्हणून कंप्लेन दिली, सोशल डिस्टन्सिंग सांभाळना म्हणूनय बी त्यांना तांचेर कंप्लेनी रजिस्टर्ड केल्यो. थोड्या लोकांक तर पुलिसेन रातचे पुलिसेनी हाडून बसोवपाक लागले, रातभर हाडून बसयल्या उपरांत सुद्धा लोकांक समज येना. म्हाका दिसता लोकांक कायद्याचीच भाषा कळटा हे दिसून आयिल्ले आसा, त्या खातीर लोकांक कायद्याच्या भाषेन सांगपा खातीर आम्ही हो निर्णय घेतलेलो आसा की रातच्या 8 पासून म्हणजे 8 PM टू सकाळी 6 AM एक्सेप्ट मेडिकल एमर्जन्सी आणि दोज वर वर्किंग इन इंडस्ट्रियल हांकाच फक्त अलाव केले वयतले, प्रत्येक चेक नाक्यार अदरवाईज आडयले वयतले, प्रत्येक पुलीस जे आसा हे प्रत्येक कडे आडून त्यांना विचारले वयतले. त्याच खातीर म्हणजे आम्ही जसे म्हणता की कदाचित आम्ही आज 15 जुलैक आसा 170 केसीस मेळ्यो म्हणून म्हणटा कदाचित हे 20 जुलै पर्यंत अजूनही ह्या धर्तीचेर केसीस कदाचित आमकां कव फ्लॅटन जावपाक जाय जो आम्ही म्हणटा पळय न्ही, कदाचित हाज्या उपरांत ह्यो फ्लॅटन जावं शकता किंवा त्या जावपा खातीर म्हणून एक प्रयत्न हो जो आसा आणि त्याका फुडली स्टेप म्हणून आम्ही पूर्णता 3 दीस फ्रॉम कमिंग फ्रायडे, इट इज अ फ्रायडे सॅटरडे आणि संडे, वो फक्त एसेन्शियल आयटम एसेन्शियल गोष्टी सोडून पूर्णता बंद दवरपाचो सरकारान निर्णय घेतला 3 दिसा खातीर. येता त्या शुक्रार दीस, शेनवारा आणि आयतारा, म्हणजे जेणे करून ब्रेस्तार दीस रातच्या 8 सुरू जातलो तो सोमार दीस सकाळी 6 पर्यंत. कंप्लीट बंद, कंप्लीट हय 100% बंद जावन दवरतले, कारण आमी ओवरऑल राज्यात पळयल्या उपरांत आमी जसो विचार करतले की आमी हायस्ट पोझिशनाचेर कदाचित पावूंक शकता आणि त्या पोझिशनाचेर आमकां पावल्या अशें जाणवले. आमी हेल्थ डिपार्टमेंट बाकीच्या सगळ्यांकडे डिस्कस केल्या उपरांत, कारण हाज्यो पावसात सगळ्यात चड केसीस वाडटल्यो आज आमकां तत्र आसलें, आयज पावसाच्या मध्य स्थितीचेर आमी सगळे जाण पावल्ले आसा, ताका लागून म्हाका दिसता की हायस्ट केसी कदाचित आमी अचीव केल्या आसतल्यो. हाजेर खंय तरी तो कव फ्लॅटन करपा खातीर सरकारान निर्णय घेतलेलो आसा की ब्रेस्तार दीस रातच्या 8 पासून सोमार दीस सकाळी 6 पर्यंत एसेन्शियल गोष्टी सोडून ह्यो सगळ्यो गजाली ज्यो आसा ह्यो बंद आसतल्यो. तो बंदच आसतलो निरे, आनीक वेगळो काय ना. दुसरी गजाल, आमच्या सगळ्या प्राथमिक आरोग्य केंद्रांनी आम्ही टेस्टिंग फॅसिलिटीज सगळ्या गोयकारा खातीर फ्री ऑफ कॉस्ट सुरू आसा. इन केस कोणाकू जर टेस्टिंग फॅसिलिटीज खंयच्याच प्राथमिक आरोग्य केंद्रात PHCनी जर मिळूंक ना आसत जाल्यार तांच्यांनी कन्सर्न आमचे जे कॉन्टॅक्ट नंबर आसात कलेक्टराचो आसतलो किंवा कन्सर्न MLAक जो आसतलो हाजेर इन्फॉर्म करूं येता. त्याचबरोबर आरोग्य सेतू ॲप हो प्रत्येकान डाउनलोड करचो, पॉझिटिव्ह आहात त्यांनीच करचो, बाकीच्यांनी डाउनलोड करचो असे म्हाका दिसता. त्या खातीर गोयात जवळपास जितक्यो PHC असा तितक्या PHCनी आणि ताज्या व्यतिरिक्त डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल हांगासर अजूनही बी म्हणजे आम्ही खंयसरूच टेस्टिंग कमी करूंक ना. गोय हे एकमेव राज्य जे 100% टेस्टिंगा खातीर, म्हणजे एक पेशंट जरी एका वाड्यावेलो मेळ्ळो जाल्यार 200 टेस्ट ज्यो आसा त्यो त्या पर्टिक्युलरली वाड्याचेर केल्ल्यो आसा. त्या खातीर म्हाका दिसता इतक्या मोठ्या प्रमाणात टेस्टिंग केल्या उपरांतूच आमकां खूप पेशंट जे आसा खूप मोठ्या प्रमाणात मेळ्ळ्या. आणि एकंदर म्हणजे फुडलो महिनो श्रावण महिनो आसा, फुडले वेगवेगळे सण उत्सव ताज्या फुडें चवथूय आसा, हे सगळे विषय धरून म्हाका दिसता सार्वजनिक गणपती तांच्यांनी ह्या विषयाचेर खंयतरी आतापासून विचार करपाक सुरू करपाक जाय. एकंदर आमी गणेश चतुर्थी किंवा सार्वजनिक गणेश उत्सव कशा पद्धतीत करतले ह्या सगळ्या मंडळांनी निर्णय, कारण ह्या स्थितींतल्यान वयता आसतना हे निर्णय त्यांच्या त्यांच्यांनी घेवप हेजेर गरजेचे आसा. सरकारूय त्या विचारांनी त्या वेगवेगळ्या विषयाचेर विचार करीत आसा. म्हाका दिसता सगळ्या गोयच्या जनतेचे सहकार्य जशे आमकां आतापर्यंत मेळ्ळा हाज्याय पेक्षा चड सहकार्याची गरज आसा, कारण आमी जेन्ना पळयले की 20% लोक अजूनही बी मास्क वापरना, सोशल डिस्टन्सिंग वापरना, ताका लागून आमकां हो थोडोसो आनी केसीस वाडल्या, हे सगळो विचार करून आमकां हो निर्णय घेवचो पडटा. सगळ्यांचे सहकार्य पुराय
भायल्यान येवपी लोकांचे गोंयांत आसतल्या सगळ्या गोंयकारांचे हाज्या बाबतींत जे आमकां सहकार्य मेळ्ळां. आनी एक गजाल हांव मुद्दा म्हणून सांगता, आतां पर्यंत ज्यो डॅथ जाल्या 18 डॅथ हितूंतली जर एक डॅथ सोडीत जाल्यार सगळे कोमॉर्बीड कंडीशन, कोणाक तरी किडनी फेलियर आशिल्लो, कोण तरी कॅन्सराच्या ट्रिटमेंट लास्ट स्टेजीचेर घेतालो, ओके, अदरवायज 80 वर्सांच्या वयर आसलो, अदरवायज तेका म्हणजे खूब वर्सां डायबिटीज आशिल्ली किंवा मागीर तेका लिव्हर फेलियर आशिल्लो, एकटो सुद्दां जर तो लिव्हर अल्कॉहोलीक आशिल्लो. फक्त एकूच पेशंट जेणे आपल्या चुकीन म्हणजे 5 दीस जोर येता आसतना तो घरा कडेन रावलो, तो टेस्टिंगा खातीर आयलो ना, ओके, कसलीच ट्रिटमेंट तेणी घेतली ना, आनी एकदम जेन्ना ब्रेथलेसनेस जावपाक लागलो तेन्ना तेज्या घरचे घेवन तेका येयले. म्हणून तुमच्या सगळ्यांच्या माध्यमांतल्यान हांव सगळ्या गोंयच्या जनतेक सांगपाक सोदतां, आपल्या घरांतल्या एखाद्या दुसऱ्या मनशाक सुद्दां जर जोर येता आसत जाल्यार तेंच्यांनी आपल्या प्राथमीक आरोग्य केंद्रात PHC वचून तांच्यांनी टेस्ट करून घेवची कोविडा खातीर, किंवा एखाद्याक जर खोकली येता, ताळ्यान खवखवता आनी खूब दीस कंटिन्युअसली तकली दुखता किंवा काडामोड जाले आसत जाल्यार ताणें टेस्ट करून घेवप हे गरजेचे आसा. कारण टेस्ट करून घेयना किंवा चुकून जर आमी टेस्ट करून घेयनासतर रावले जाल्यार आमचेर लास्ट स्टेज येवची न्ही. आतां पर्यंत जे 18 एक्सपायर्ड जाले तितूंतलो एक जर सोडलो जाल्यार हे 17 अशाच पद्दतीच्या वेगवेगळ्या कोमॉर्बीड कंडिशनान आसले. सगळ्या गोंयकारांनी हाजी जतनाय घेवची आनी सरकाराक सहकार्य करचे, आपलोय जीव वाटोवचो, दुसऱ्यांचोय जीव वाटोवचो. ताज्या खातीर आमी जे नॉर्म्स आमी परत परत सांगता की सोशल डिस्टन्सींग, मास्क, फेस कवर, सॅनिटायझर हे वापरपाची गरज आसा, ओके, हाजी सगळ्यांनी जतनाय घेवची. धन्यवाद. आयक, हे एकदा कदंबा महामंडळ करिना, आमी तितूर ट्रॅव्हल करपी लोक करतात. कारण सगळ्यांक वचपाची घाई आसा, बसी कमी आसा, म्हणून सगळे जाण एकदम कदंबा बशीन खूप मोठ्या प्रमाणात भरती जाता. आमी एक्च्युली चड बसीस म्हणजे प्रायव्हेट वाल्यांनी थोड्यांनी अजून बसीस सुरू करूंक ना, आमी त्यांच्या कडेन मागला की त्यांच्यांनी बसीस सुरू करच्यो. हे सगळे प्रिकॉशन्स घेवपा खातीरय बी म्हणजे जायत्यो गजाली आमी करीत आसा. थँक्यू. इलेक्ट्रिकल बील हांव परत एकदां सांगता, हे 40 बील येयला पयली 86 डेचे आयला, 86 दिसाचे आयला. बट आमी 15 जुलय पर्यंत त्यांच्यांनी भरचे विदाउट इंट्रस्ट म्हटलेले. आमी विचार करून ताजी डेट जी आसा थोडी, हांव कालूच इलेक्ट्रिक पॉवर मिनिस्टरा कडेन उलयलां, ताजी डेट 15 जुलय पर्यंत लोकांक कदाचीत म्हणजे 1,500-2,000 बील भरपाक ताजी डेट आनीक एक्सटेंड करपाक लायल्या हांवें. आनी ताजी डेट म्हणजे फक्त लोकांनी कितें पळयलां, पयलीं लोकांक 30 दिसांचे बील येताले आनी 30 दिसांचे बील येयल्या उपरांत ते 800 रुपया आसताले, आनी ते 86 डेचे येयल्ल्या कारणान ते बील ऑलमोस्ट 2.5 महिन्याचे बील जालां. म्हणून 800 रुपया जेका बील येताले पळय न्ही, ताजे ते बील म्हणजे जवळपास 2,000 रुपया तेकला. म्हणून तेका दिसला की आपल्याक एकाच म्हयन्याचे बील हे 2,000 रुपया येयले काय कितें, हितून रेट वाडोवंक ना तुम्ही पळयशात. आनी तांच्यांनी कदाचीत तेजेर जर 1% म्हाका थोड्यांनी दाखोवन दिला, खंयसरूच रेट वाडोवंक ना. आनी तेंकां इंट्रस्ट म्हणजे आमी म्हटलेले 15 जुलय पर्यंत, बट ती डेट हांव एक्सटेंड करतां. आनी फुडली डेट जी आहा पळय ती 15 ऑगस्ट पर्यंत करता. बील जर तांच्यांनी भरूंक ना म्हणजे ताका रेगुलर जर बील मेळ्ळेलें जाल्यार ते 800 रुपयाच दिसतले आसले. म्हणून बील वाडला अशें दिसलां, बट बील वाडोवंक ना. ना, हांवें चॅक करपाक लायला. सांग, मायनिंगाचे मॅटर फाल्यां आसा सुप्रीम कोर्टात, ओके, मायनिंगाचे मॅटर फाल्यां आसा सुप्रीम कोर्टात. आमी आमची बाजू मांडल्या, ओके, आमी आमचे जे ऍडवोकेट्स आसात, आमचो ASG आसा, सगळे जाण आसा, हांच्या संपर्कान आसा. आमकां सुप्रीम कोर्टा कडल्यान न्याय मेळटलो, हांवें जशें सांगलां. आमकां आशा आसा की सगळी स्थिती सुप्रीम कोर्ट लक्षांत घेवन राज्याची आर्थीक स्थिती, देशाची आर्थीक स्थिती, कारण गोंयचे मायनींग हे लो ग्रेड आयर्न ओर आसा, हांगासल्यान हे एक्सपोर्ट करपा खातीर खंय तरी स्कोप आसा. ही फक्त राज्याचीच आर्थीक हेजेर डिपेंड ना, तर देशाची आर्थीक गती ही मायनिंगातल्यान फुडें वचूंक शकता. आमी आशावादी आसा सुप्रीम कोर्टाच्या ह्या निर्णयाच्या बद्दल, आनी निश्चितच आमकां हातूंतल्यान मार्ग सुप्रीम कोर्टा कडल्यान मेळचो हाजी अपेक्षा. लॉकडाऊन चडशे कॅज्युअली घेतात, 3 दिसांचो लॉकडाऊन आसतलो पळय.
जर कोणी कारण नसलं पावतं तर सापडलं तर तरी ऍक्शन किती असेल ते भितर उडयतले. हांवें सांगला फक्त एसेन्शियल सर्विसीस कोणी पळय एसेन्शियल सर्विसीस हांवें म्हटला परत एकदा एसेन्शियल सर्विसीस आम्ही प्रत्येक फावटी गव्हर्नमेंटान डिक्लेअर केल्ले आसा. 100 रुपया आम्ही मास्काचेर फायन घालता ओके आणि आता अजून वाढोवपाची किती 500 रुपया करपाची आता थोडासा कसं असा गोयात राज्यात असलेली रेस्ट्रिक्शन पळून त्याप्रमाणे राज्य पुढे वयतले. हय सांग तुझे सांग त्याच्या सोपयता एक मिनिट तुका एकूच ओके एकूच त्याच्या सोपयता एक मिनिट माइनिंग के बारे में कहते वक्त मैं इतना ही कहूंगा कि सुप्रीम कोर्ट में कल हमारा डेट माइनिंग के जो रिट पिटीशन कंपनी ने फाइल किया था तो दो प्राइवेट कंपनी ने फाइल किया था इसके साथ हमने भी रिव्यू रिट पिटीशन फाइल किया था उसी के साथ में वो लिंक किया गया है. हम आशावादी हैं कि सरकार की अभी की स्थिति यहाँ की और माइनिंग डिपेंडेंट को देख के सुप्रीम कोर्ट अच्छे से अच्छा निर्णय सिर्फ आर्थिक गति राज्य की नहीं आर्थिक गति देश की समझ में लेके सुप्रीम कोर्ट निर्णय देगा इसी निर्णय पे हम आशावादी हैं. रिगार्डिंग द कोविड के बारे में कहते वक्त अभी तक जो हमें लग रहा है कि हम पीक लेवल पे पहुंच गए हैं. कल 170 मैक्सिमम केसेस राज्य में मिले हैं. अभी तक राज्य के कोविड हॉस्पिटल कोविड केयर सेंटर्स 1000 केसेस हमारे एक्टिव केसेस हैं. इसी के साथ यानी मॉर्टेलिटी रेट बहुत ही कम मॉर्टेलिटी 0.65 मॉर्टेलिटी रेट कंपेयर टू द कंट्री और हाईएस्ट टेस्टिंग रेट इट इज अ कंपेयर पूरे देश में हाईएस्ट टेस्टिंग हमारे राज्य में हो रहे हैं. इसीलिए पूरे ये सब कुछ इसके बाद में तय करते वक्त हमने ये निर्णय लिया है कि आज से रात के 8 बजे से 8 PM से सुबह 6 AM तक राज्य में जनता कर्फ्यू रहेगा. सिर्फ एसेंशियल सर्विसेज और दोज आर वर्किंग इन द इंडस्ट्रियल इसको छोड़ के बाहर रोड पे किसी को घूमने के लिए मना है. और इसी को आगे लेते हुए हमने आने वाला फ्राइडे सैटरडे और संडे 3 दिन लॉकडाउन घोषित कर दिया है. पूरे राज्य में 3 दिन विद एक्सेप्ट द एसेंशियल सर्विसेज बाकी पूरे लॉकडाउन रहेगा. नहीं इसी वीक में है इसी वीक दिस इज विथ स्टार्ट किया हमने कि 3 दिन का लॉकडाउन क्योंकि इसके जब जन्ना हम तो राज्यातलो पीक लेवल पावले आम्ही ताजे त्या खातीर आजो सगळो सारासार विचार करून आम्ही हो निर्णय घेतलेला असा. आम्ही 3 दीस म्हटला आत्ताच्या कडे लोकांनी पॅनिक जाऊन वयचे न्ही. हांव परत सांगता आमच्याकडे बुधवार आणि ब्रेस्तार असा परत एकदा खंयसरूच घाई करून हे सामान घेऊन ते सामान घेऊन वयचे न्ही. हांव परत सांगता 3 दिसांचो लॉकडाऊन असलो जाल्यार एसेन्शियल कॉमोडिटीज ह्यो चालू आसतल्यो. हय ओके थँक्यू. ताच्या त्या 3 दिसां खातीर त्यांचे ज्यांचे ज्यांचे कस्टमर्स किंवा ज्यांचे ज्यांचे असतले ते काय अलाव केले विथ एमर्जन्सी. हाय काय तेजेर एक सांगता हांव तुवें जो डॉक्टर सुरेश आमोणकराचो आतां नेगेटिव्ह म्हटला पळय न्ही ताजेर सांगता हांवें अजून डिटेल्स ते घेवंक ना बट तरी सुद्दां हांव तुमकां कळपाक जाय म्हणून एक सांगता. आमी कोवीड हॉस्पिटलांत पेशंट एडमीट केल्या उपरांत आफ्टर एव्हरी 7 डेज जाल्या उपरांत दर दिसा त्यांची टेस्ट केली वता. सुरेश आमोणकर जरी सिरियस असलो डॉक्टर सुरेश आमोणकर हांकां किडनी फेलियर आशिल्ले सुरेश आमोणकर हांकां डायबिटीज आशिल्ली सुरेश आमोणकर हांकां हार्ट अटॅक आयिल्लो आणि हे सगळ्याचेर ट्रिटमेंट आमी कोवीड हॉस्पिटलांत आमचे हार्ट स्पेशलिस्ट वताले किडनी स्पेशलिस्ट वताले सगळे डॉक्टर वताले डे टू डे त्यांचे ट्रिटमेंट करताले आणि त्यांनाच तांचेर कोवीड टेस्टूय बी म्हणजे कोविडातल्यान रिकवर झाला काय कितें हे पळोवपा खातीर थ्रोट स्वॅब काढलो वता. कदाचित लास्ट काढलेलो थ्रोट स्वॅब नेगेटिव्ह येयला असू शकता. हांवें अजून रिपोर्ट घेऊंक ना. म्हाका आत्तां म्हज्या ऑफिसा कडल्यान आत्तां कळ्ळें की तांचेर SMS गेल्लो म्हणून आनी आमचे रिपोर्ट सिस्टीम जी आसा ज्याचा नंबर आसता तेका तो रिपोर्ट धाडलो वता. आमच्या कोविड टेस्टिंग फेसिलिटीतल्यान कदाचित वो रिपोर्ट तांच्या मोबायलाचेर पावला असू शकता. तांची लास्ट टेस्ट नेगेटिव्ह येयली असू शकता मायट बी म्हणजे कदाचित ते जेन्ना एक्सपायर्ड झाले तेन्ना कदाचित ते कोविड फ्री आसतले. ताजेर पळय तुम्ही म्हाका जे विचारले की कोविड डेथ म्हणून लेट मी कन्फर्म विथ माय मेडिकल टीम ताज्या उपरांत हांव कितें ट्रीट करप हें सांगता हांव. कारण जर कन्फर्म तांच्या डेथ जावच्या पयली काढलेलो रिपोर्ट वो जर नेगेटिव्ह येयला आसत जाल्यार ती डेथ ही कोविड डेथ जायना हें कन्फर्म. थँक्यू.